हेलो स्टूडेंट्स, आई एम प्रोफेसर नीता फुलचंद गायकवाड़। वेलकम इन आर फ्री एजुकेशन चैनल इंग्लिश मास्टर। डियर स्टूडेंट्स, आज लेक्चर मे अपन क्लास 11 इंग्लिश टेक्स्ट बुक सीरीज चे जो युनिट नंबर 1 स्टार्ट केला होता, तो त्याचा हा लेसन नंबर 1.6 शेवटचा लेसन आहे युनिट 1 मधला। आज आपला युनिट 1 इथे संपणार आहे। सो दिस इज द टायगर हिल लेसन, दिस अँड पार्ट 2 आपण इथे कव्हर अप केल्यानंतर युनिट 1 आपला फिनिश्ड होणार आहे। सो लेट्स लर्न द पार्ट 2 विथ फुल एक्सप्लेनेशन इन मराठी विथ मी प्रोफेसर नीता फुलचंद गायकवाड। कीप सपोर्टिंग आर इंग्लिश मास्टर चॅनल। आय रिअली अप्रिशिएट युअर लव अँड सपोर्ट टू आर इंग्लिश मास्टर चॅनल। डू लाईक शेअर सबस्क्राईब आर चॅनल। डिअर स्टुडंट्स अँड पेरेंट्स, कमेंट्स थ्रू जे तुम्हाला सर्वांचं प्रेम मिळत आहे चॅनलला, ते असंच मिळत राहू द्या आणि आपला चॅनल असंच प्रोग्रेस करत राहू दे। चला तर मग सुरुवात करूया की पार्ट 1 मध्ये आपण पाहिलं की टायगर हिलवर कब्जा करण्यासाठी सी कंपनी नंतर डी कंपनीने कशा प्रकारे प्रयत्न केले। आता आपण पाहणार आहोत की पुढे काय झालं। इथे आपण असं म्हणूयात की ऍट 4 hours ऑन 4 July, आफ्टर केअरफुली ऑर्केस्ट्रेटेड आर्टिलरी बंबार्डमेंट, सचिन निंबाळकर अँड बलवान सिंग अलॉंग विथ देअर मेन अप्रोच टायगर हिल टॉप बाय क्लाइंबिंग अ शियर क्लिप द एनिमी अनअवेअर्स। म्हणजे इथं ते म्हणत आहेत की 4 July रोजी 4 वाजता, 4 hours म्हणजे 400 hours म्हणजे 4 वाजता 4 July रोजी कौशल्यपूर्वक आखलेल्या ऑर्केस्ट्रेटेड आर्टिलरी बंबार्डमेंट, म्हणजेच काय की कौशल्यपूर्वक आखलेल्या तोफांच्या गोळीबारांच्या फेरीनंतर। ऑर्केस्ट्रेटेड म्हणजेच कौशल्यपूर्वक, हे मराठीतून तुम्ही लिहून घ्या। इथे बघा, गेस द मीनिंग ऑफ फॉलोइंग वर्ड्स इन द कॉन्टेक्स्ट। ऑर्केस्ट्रेटेड म्हणजेच कौशल्यपूर्वक, आर्टिलरी म्हणजेच तुम्हाला मी सांगितलेलं आहे अगोदरच की तोफा, ठीक आहे, बंबार्डमेंट म्हणजेच गोळीबारांच्या ज्या फेरी आहेत त्या। तर आता पुढे पाहूयात की सचिन निंबाळकर अँड बलवंत सिंग अलोन विथ देअर मेन अप्रोच टायगर हिल टॉप बाय क्लाइंबिंग अ शियर द एनिमी अनअवेअर्स। आणि सचिन निंबाळकर आणि बलवंत सिंग यांनी 4 July रोजी 4 वाजता कौशल्यपूर्वक आखलेल्या तोफांच्या गोळीबाराच्या फेरीनंतर त्यांच्या साथीदारांसहित उंच कडा सर करीत टायगर हिलच्या टोकावर पोहोचून शत्रूला गाफील अवस्थेत त्यांनी गाठले। आफ्टर स्पेल ऑफ हँड टू हँड फायटिंग, स्पेल म्हणजे काय बघा, तर काही काळ हातगाईची लढाई केल्यानंतर, स्पेल ऑफ हँड टू हँड, आफ्टर अ स्पेल ऑफ हँड टू हँड फायटिंग, सो काही काळ हातगाईची लढाई केल्यानंतर, म्हणजे त्यांनी तिथे शत्रू गेले कारण शत्रू जेव्हा गाफील होते तेव्हा त्यांनी हल्ला केला होता किंवा हल्ला केला होता। सो इथे आपण असं म्हणूयात की अगोदरचा तुम्हाला जो मी अर्थ सांगितलेला आहे, ऑर्केस्ट्रेटेड इट मीन्स प्लान किंवा आखलेले, कौशल्यपूर्वक आखलेले, त्यानंतर SPELL स्पेलचा अर्थ आहे की अ शॉर्ट पिरियड, म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की कमी कालावधीमध्ये। आफ्टर अ स्पेल ऑफ हँड टू हँड फायटिंग दे सक्सेडेड इन कॅप्चरिंग द ऑब्जेक्टिव्ह। ओके, सो आपले जे सैनिक होते त्यांनी काही काळ हातगाईची लढाई केल्यानंतर ते स्थान काबीज करण्यात यशस्वी ठरले। ऑल्दो 18 ग्रॅनेडियर्स हेल्ड द टॉप, नाव लिंकिंग अप विथ देम वॉज नॉट इझी। आणि एव्हाना ग्रॅनेडियर्सनी शिखर ताब्यात ठेवलेले असले तरी त्यांच्याशी संपर्क साधणे फार कठीण होते, म्हणजे एवढे सोपे नव्हते। वेन द इनिशियल सरप्राईज वॉर ऑफ द एनिमी स्टार्टेड गिअरिंग अप फॉर लॉन्चिंग काउंटर अटॅक्स, अटॅक म्हणजे हल्ला, काउंटर अटॅक म्हणजे प्रतिहल्ला। तर जेव्हा प्रारंभिक धक्का उसरला तेव्हा शत्रूने पुन्हा एकदा काउंटर अटॅक म्हणजे प्रतिहल्ला करण्यास जोमाने सुरुवात केली। वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट टास्क ड्युरिंग द कोर्स ऑफ अ बॅटल इज टू मेंटेन वन्स होल्ड ऑन द ग्राउंड कॅप्चर्ड बिफोर द नेक्स्ट असॉल्ट कॅन बी लॉन्च्ड। आणि इथे ते म्हणतात की लढाईच्या काळात सर्वात कठीण गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे पुढील हल्ला जो आहे तो सुरू होण्याआधी अगोदर काबीज केलेल्या भूमीवरील ताबा सुटू न देणे। थ्रूआउट द नेक्स्ट मॉर्निंग आर्टिलरी ड्युअल्स कंटिन्यूड। आणि दुसऱ्या दिवशीच्या संपूर्ण सकाळभर दोन्ही बाजूंच्या तोफांचा भडीमार चालूच होता। DUEL ड्युअल्स मीन्स कॉम्बॅट्स ऑर क्लॅशेस, दुहेरी हल्ले आपण त्याला म्हणूया। इथे बघा, हे शब्द आहेत त्याचे मी मीनिंग तुम्हाला सांगत आहे। अँड कॅज्युअलिटीज माउंटेन ऑन बोथ साइड्स, आणि त्याच्यामुळे आपण असं म्हणतो की दोन्ही बाजूंचे लढवये धारातीर्थी पडत होते। कॅज्युअलिटीज म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की व्हॉट वी से इन मराठी की पीपल किल्ड ऑर इंजर्ड, की जीवितहानी किंवा हल्ल्यात मारले गेलेले व्यक्ती दोन्ही बाजूला तेवढे, म्हणजे दोन्ही बाजूला, शत्रूच्या बाजूला आपल्या बाजूला तेवढेच, म्हणजे लोक जखमी होत होते, सैनिक जखमी होत होते। द ग्रॅनेडियर्स हंग ऑन देअर प्रिकॅरियस पर्च विथ ग्रीट अँड डिटर्मिनेशन। प्रिकॅरियस नॉट सेफ, डेंजरस म्हणजेच आपण असं म्हणू शकतो धोक्याचं, आणि पर्च म्हणजे हाय सीट ऑर पोझिशन। तर इथे आपण व्यवस्थित पाहूया की
हिम्मत आणि दृढ निश्चयाच्या बळावर ग्रेनेडियर्स धोक्याच्या ठिकाणी देखील नेटाने टिकून राहिले होते. प्रिकॅरियस पर्च म्हणजेच आपण म्हणू शकतो ना धोक्याच्या ठिकाणी. तर ते विथ ग्रीट अँड डिटर्मिनेशन, ग्रीट म्हणजेच काय की हिम्मत आणि डिटर्मिनेशन दृढ निश्चयाच्या बळावर आपले जे ग्रेनेडियर्स होते ते धोक्याच्या ठिकाणी सुद्धा टिकून राहिले होते. ग्रेनेडियर योगेंद्र सिंग यादव अँड हिज टीम मेंबर्स एक्झिबिटेड एक्सेप्शनल करेज ड्युरिंग दिस असॉल्ट. तर या हल्ल्या दरम्यान ग्रेनेडियर योगेंद्र सिंग यादव आणि त्यांच्या गटातील सहकाऱ्यांनी अतुलनीय धैर्याचे प्रदर्शन केले होते. करेज म्हणजे धैर्य. ऍट दिस स्टेज आणि आता या टप्प्यावर 8 माउंटन डिव्हिजन रिअलाइज दॅट इट वुड नॉट बी पॉसिबल टू एव्हिट द एनिमी फ्रॉम टायगर हिल कम्प्लिटली ऍज लॉंग ऍज हिज सप्लाय लाईन अलॉंग द वेस्टर्न स्पर वर इंटॅक्ट. आणि या टप्प्यावर 8 माउंट डिव्हिजनच्या लक्षात आले की जोपर्यंत पश्चिमेकडील डोंगराच्या पुढे आलेल्या सपाट जमिनीवरून शत्रूचा पुरवठा सुरळीत राहील तोपर्यंत टायगर हिल मधून त्याचं संपूर्ण उच्चाचन करणं किंवा त्यांना संपूर्णपणे नष्ट करणं कठीण आहे. ओके. मोहिंदरपुरी अँड एमपीएस बाजवा then he should order to 8 Sikh to attack and capture Helmet and India Gate both located on the western spur so that enemy reinforcement to Tiger Hill top could be prevented. तर आता इथे मोहिंदरपुरी आणि एमपीएस बाजवा यांनी 8 पलटणीच्या डोंगरी तुकडीच्या शिखांना हेल्मेट आणि इंडिया गेटवर इथे बघा दिले. बोथ लोकेटेड ऑन द वेस्टर्न स्पर म्हणजे दोन्ही पश्चिमी भागात स्थित होते. हल्ला करून ताबा मिळवण्याचे आदेश दिले. सो दॅट द एनिमी रिएन्फोर्समेंट टू टायगर हिल टॉप कुड बी प्रिव्हेंटेड आणि जेणेकरून टायगर हिल शिखराकडे येणारी शत्रूची जादा कुमकही रोखली जाईल. रिएन्फोर्समेंट टू टायगर हिल टॉप कुड बी प्रिव्हेंटेड म्हणजे त्यांची जी येणारी शत्रूंची जी सैन्य आहे म्हणजे जे काही सैनिक आहेत त्या साईडने येणारे ते रोखले जातील. द मूव्ह वॉज ऑल्सो इंटेंटेड टू कट ऑफ द एनिमी सप्लाय रूट आणि हे करण्यामागे शत्रूच्या पुरवठा मार्गाचे संपूर्ण उच्चाटन करणे हा देखील हेतू होता. द वेस्टर्न स्पर ऑफ टायगर हिल एक्सटेंडेड अप टू 1.5 किलोमीटर्स द अप्रोच टू द स्पर वेअर 8 सिख वॉज डिप्लॉइड ले अलॉंग अ स्टीप रॉक फेस. टायगर हिलचा पश्चिम दिशेकडील जो डोंगराळ पट्टा होता तो साधारण 1.5 किलोमीटर पर्यंत पसरलेला होता. द वेस्टर्न स्पर ऑफ टायगर हिल एक्सटेंडेड अप टू 1.5 किलोमीटर द अप्रोच टू द स्पर म्हणजेच टायगर हिलचा पश्चिम दिशेकडील जो डोंगराळ पट्टा होता तो साधारणत 1.5 किलोमीटर पर्यंत पसरलेला होता. वेअर 8 सिख वॉज डिप्लॉइड जिथे 8 पलटणीच्या शिखांना तैनात करण्यात आले होते. ले अलॉंग अ स्टीप रॉक फेस तो एका उंच चढण असलेल्या खडकाळ भागाला लागून होता. अँड ऍडहॉक कॉलम ऑफ 8 सिख लेड बाय मेजर रवींद्र सिंग अँड लेफ्टनंट आर के शेरावत कम्प्रायझिंग 4 जेसीओज अँड 52 सोल्जर्स क्लाइम्ब दिस रॉक फेस अंडर पुअर विजिबिलिटी कंडिशन अँड वॉज एबल टू कॅप्चर इंडिया गेट आफ्टर अ टफ फाईट. जिथे फुलस्टॉप आहे तिथे आपल्याला थांबायला हवं म्हणून मी वाचन करते बट सांगताना मी तुम्हाला प्रत्येक शब्दाचं मिनिंग सांगते. अँड ऍडॉप कॉलम ऑफ 8 सी म्हणजेच की आपण असं म्हणूया की उभी केलेली 8 शिखांची राखीव फळी. ओके. अँड ऍडॉप कॉलम ऑफ 8 सिख म्हणजे उभी केलेली तिथे तैनात केलेली 8 शिखांची राखीव फळी लेड बाय मेजर रवींद्र सिंग अँड लेफ्टनंट आर के शेरावत. मेजर रवींद्र सिंग आणि लेफ्टनंट आर के शेरावत यांच्या नेतृत्वाखाली उभी केलेली ती 8 शिखांची जी राखीव फळी होती कम्प्रायझिंग 4 जेसीओज अँड 52 सोल्जर्स ज्यात 4 जेसीओ आणि 52 सैनिकांचा समावेश होता. क्लाइम्ब दिस रॉक फेस अंडर पुअर विजिबिलिटी कंडिशन अँड वॉज एबल टू कॅप्चर इंडिया गेट आफ्टर अ टफ फाईट म्हणजेच त्यांनी दृष्टीचा टप्पा अंधुक असलेल्या कठीण परिस्थितीत तो उंच खडक चढून निकराचा लढा देऊन इंडिया गेटवर कब्जा मिळवला. इन दिस बॅटल म्हणजे या युद्धामध्ये सुभेदार निर्मल सिंग लेड द अझॉल्ट प्लाटून म्हणजेच या लढ्यात सुभेदार निर्मल सिंग यांनी हल्ला करणाऱ्या तुकडीचे नेतृत्व केले. ही वॉज एंगेज इन हँड टू हँड फायटिंग टिल द एंड अँड वॉज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर बीटिंग बॅक अ काउंटर अटॅक म्हणजे प्रतिहल्ला करणे. प्रचंड प्राणहानी होत असून सुद्धा 8 सिख हेल्मेट पर्यंत खिंड लढवत राहिले आणि 5 जुलैला स्थान बळकावून त्यांनी यश खेचून आणले. तर म्हणजे ही वॉज एंगेज इन हँड टू हँड फायटिंग टिल द एंड वॉज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर बीटिंग बॅक अ काउंटर अटॅक म्हणजेच याच्यामध्ये सुभेदार निर्मल सिंग ज्या तुकडीचे नेतृत्व करत होते हल्ला करणाऱ्या ते स्वतः हातगाईच्या लढाईत अखेरपर्यंत सामील होते आणि शत्रूचे प्रतिहल्ले परतवून लावण्याचे जे काम होते म्हणजे उत्तरदायित्व जे होतं रिस्पॉन्सिबिलिटी ती त्यांच्याकडे होती. आता इथे दोन शब्द आलेले आहेत. ठीक आहे. ऍडहॉक मीन्स वेन नेसेसरी ऑर नीडेड गरजेसाठी जे राखीव असतात ते. ऍडजेक्टिव्ह क्रिएटेड ऑर डन. ओके.
एडीजे हा जो आहे क्रिएटेड ऑर डन फॉर अ पर्टिक्युलर पर्पज. सो एज म्हणजेच काय की ह्या ऍडहॉकचं जे ठीक आहे. सो इथे ह्या शब्दांचे अर्थ असे दिलेले आहेत की ऍडहॉक म्हणजे हे ऍडवर्ब आहे ठीक आहे. सो याचे दोन प्रकार पडतात ऍडवर्ब आणि ऍडजेक्टिव्ह. ऍडॉक या शब्दाचा ऍडवर्ब जर आपण पाहिलं ठीक आहे तर त्याचा अर्थ होतो की व्हेन नेसेसरी ऑर नीडेड. अँड जर ऍडजेक्टिव्ह आपण पाहिलं तर त्याचा अर्थ होतो की गरजेसाठी तयार केलेले ठीक आहे. सो चला तर पुढे पाहूया. डेस्पाइट हेवी कॅज्युअलिटीज म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की खूप सारे सैनिक घायाळ किंवा खूप सारे सैनिक तेथे त्या ह्याच्यामध्ये जखमी होत होते. एट सिख एक्सप्लोडेटेड इट सक्सेस अप टू हेल्मेट अँड कॅप्चर्ड दिस ऑब्जेक्टिव्ह ऑन 5th July. तर इथे ते सांगत आहेत की प्रचंड प्राणहानी होत असूनही 8 सिख हेल्मेट पर्यंत खिंड लढवत राहिले आणि 5 जुलैला स्थान बळकावून त्यांनी यश खेचून आणले. द एनिमी लॉन्च 2 counter attacks विथ 40 to 50 पर्सनल बट 8 सिख फॉट गॅलंटली अँड वॉज एबल टू रिपल्स देम. 40 ते 50 सैनिकांसह शत्रूने 2 प्रतिहल्ले केले काउंटर अटॅक परंतु 8 पलटणीच्या शिखांनी मोठ्या धैर्याने लढा दिला आणि त्यांचा हल्ला त्यांचा जो हल्ला आहे तो परतवून लावण्यात ते यशस्वी झाले. 8 सिख फॉट गॅलंटली म्हणजेच मोठ्या धैर्याने त्यांनी लढा दिला 8 शिखांच्या तुकडीने. नायब सुभेदार कर्नल सिंग अँड रायफलमॅन सतपाल सिंग हुवर पार्ट ऑफ अ प्लॅटो ओके डिप्लॉइड ऑन द रिव्हर्स स्लोप ऑफ हेल्मेट शोड एक्सेप्शनल करेज. तर याच्यामध्ये ते सांगत आहेत की हेल्मेटच्या उतरत्या उलट्या उतरणीवर असलेल्या तुकडीचा भाग असलेला नायब सुभेदार कर्नल सिंग आणि रायफलधारी सैनिक सतपाल सिंग यांनी असामान्य धैर्य दाखवले होते इन वन ऑफ दिस काउंटर अटॅक्स. आणि हे जे काही प्रतिहल्ले होत होते यातील एका प्रतिहल्ल्यात कॅप्टन कर्नल शेर खान ऑफ पाकिस्तान आर्मी वॉज किल्ड. तर पाकिस्तानी सैन्याचे जे कॅप्टन कर्नल शेर खान होते ते मारले गेले. हिज बॉडी वॉज सबसिक्वेंटली हँडेड ओव्हर टू द पाकिस्तानी अथॉरिटीज आणि त्यांचे पार्थिव पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले. अदर बॉडीज ऑफ द पाकिस्तानी सोल्जर्स फाउंड स्कॅटर्ड अराउंड द बॅटल ग्राउंड वर कलेक्टेड अँड बरीड अप्रोप्रिएटली. म्हणजे युद्धभूमीवर पसरलेली पाकिस्तानी सैनिकांची पार्थिवे गोळा करून त्यांची योग्यरित्या दफन सुद्धा करण्यात आले. इन न्यू दिल्ली म्हणजे नवी दिल्लीमध्ये आय हॅड रिमेन अनक्शियस ऑल थ्रू द नाईट ऑफ 3rd July. म्हणजे 3 जुलैची संपूर्ण रात्र मी नवी दिल्ली चिंताग्रस्त अवस्थेत काढली. द नेक्स्ट मॉर्निंग दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्ण पाल जीओसी 15 कॉप्स रँग अप ॲट 6 hours टू इन्फॉर्म मी दॅट 18 ग्रेनेडियर्स हॅड कॅप्चर्ड टायगर हिल स्टॉप अँड ऑल्सो दॅट हेवी फायटिंग वॉज गोईंग ऑन. परंतु ते म्हणत आहेत की 3 जुलैची जी संपूर्ण रात्र मी नवी दिल्लीत जरी बेचैनीमध्ये चिंताग्रस्त अवस्थेत काढली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 600 hours म्हणजे 6 वाजता जीओसी 15 कॉप्सच्या कृष्ण पॉल यांनी 18 ग्रेनेडियर्सने टायगर हिल टॉपवर ताबा मिळवला आहे आणि अजून जोरदार लढाई चालू आहे. हेवी फायटिंग वॉज गोईंग ऑन म्हणजे अजून जोरदार लढाई चालू आहे असे त्यांना फोन करून कळवले. आफ्टर कन्सल्टिंग हिम अँड निर्मल चंदर वीज वी डिसाइडेड टू अवेट कन्फर्मेशन फ्रॉम द जीओसी 8 Mountain Division. त्यांच्याशी आणि निर्मल चंदर वीज यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही जीओसी 8 या माउंटन डिव्हिजन कडून या घटनेला पुष्टी मिळण्याची वाट पाहण्याचा निर्णय घेतला. At 7:30 hours, Mohinder Puri confirmed to me that the enemy would not be able to dislodge 18 grenadiers from Tiger Hill top. आणि 7:30 वाजता मोहिंदर पुरीने मला खात्रीपूर्वक सांगितले की 18 ग्रेनेडियर्सने आता टायगर हिल टॉपवरून शत्रू हुसकून लावू शकणार नाहीत. आय ड्युली इन्फॉर्म ब्रजेश मिश्रा अँड द प्राईम मिनिस्टर हु वॉज शेड्युल टू ॲड्रेस अ पब्लिक मिटिंग इन हरियाणा ॲट टेन आर्स. द डिफेन्स मिनिस्टर was on his way to Amritsar when he landed at this airport. I gave him this exciting news. Brajesh Mishra kon hote? An Indian diplomat and politician who was Prime Minister Atal Bihari Vajpayee's principal secretary and national security advisor from 1988 to 2004. Tar te ite sangat ahet ki Brajesh Mishra ani je pantpradhan ahet तर त्या पंतप्रधानांना त्यानुसार योग्यरित्या सूचित करण्यात आलं. सकाळी 10 वाजता हरियाणामध्ये सार्वजनिक सभेत जे पंतप्रधानांचे भाषण होते आणि संरक्षण मंत्री जे होते ते अमृतसरला निघाले होते. विमानतळावर उतरल्यावर मी त्यांना ही रोमांचक बातमी दिली. द डेट 4th July 1999 4 जुलै 1999 ची तारीख वॉज इम्पॉर्टंट फॉर वन मोर रिझन. अजून एका गोष्टीसाठी
महत्वाची आहे, एका कारणासाठी महत्वाची आहे. नवाज शरीफ वॉज ड्यू टू मीट द US प्रेसिडेंट बिल क्लिंटन लेटर इन द डे. तर त्या दिवशी उशिरा नवाज शरीफ अमेरिकेचे अध्यक्ष जे होते बिल क्लिंटन यांची भेट घेणार होते. अबाउट 10 to 15 hours बिफोर देअर मीटिंग वी मेड शुअर दॅट द होल वर्ल्ड केम टू नो अबाउट द रिकॅप्चर ऑफ टायगर हिल अँड दस द लाईकली आउटकम ऑफ द वॉर. त्यांच्या भेटीच्या साधारण 10 ते 15 तास आधी टायगर हिलवर पुन्हा ताबा मिळवल्याची बातमी संपूर्ण जगाला समजेल आणि त्यायोगे युद्धाच्या संभाव्य परिणामांची माहिती सुद्धा पोहोचेल हे आम्ही सुनिश्चित केले. आता इथे बघा, द नॅरेटर यूज सिलेक्टिव्ह वर्ड्स टू एक्सप्रेस द व्हिक्टरी, म्हणजे विजय घोषित करण्यासाठी जे काही शब्द आपल्या नॅरेटरने वापरलेले आहेत लेखकांनी, दे आर, ते तुम्हाला लिहायचे. फॉर सम टाइम, काही काळाने पाकिस्तान इव्हन डिनाईड द एक्झिस्टन्स ऑफ सच माउंटेन फ्युचर अँड लेबल द एंटायर ऑपरेशन एज अ फिगमंट ऑफ अवर इमॅजिनेशन. आणि ते इथे म्हणत आहेत की काही काळांपर्यंत पाकिस्तानने अशा एखाद्या शिखराचे अस्तित्व देखील नाकारले आणि या संपूर्ण युद्धाला, युद्ध कारवाईला आम्ही उभी केलेली एक म्हणजेच आपण म्हणतो ना इमॅजिनेशन, कल्पित घटना असे नाव दिले. ऍज अ फिगमेंट ऑफ अवर इमॅजिनेशन म्हणजे कपोल कल्पित घटना असे नाव दिले. द लॉस ऑफ टायगर हिल वॉज अ हार्ड फिजिकल अँड सायकोलॉजिकल ब्लो, कारण टायगर हिल गमावणे हा फार मोठा फिजिकल म्हणजे भौतिक आणि सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक आघात होता त्यांच्यासाठी. इन इंडिया वेव ऑफ ज्युबिलेशन अँड रिलीफ रिप्लेस द ग्लूमी मूड ऑफ द पीपल, आणि भारतामध्ये मात्र आनंदोत्सवाच्या आणि निश्वासाच्या लहरींनी लोकांच्या उद्विग्न मनस्थितीवर फुंकर घातली. ग्लूमी मूड म्हणजे उद्विग्न मनस्थितीवर फुंकर घातली. ऑन 8 जुलै म्हणजे 8 जुलै आफ्टर द एंटायर टायगर हिल ऑब्जेक्टिव्ह हॅड बीन क्लिअर अँड द सिच्युएशन स्टॅबिलाइज्ड, 18 ग्रेनेडियर्स होईस्टेड द इंडियन ट्रायकलर ऑन टायगर हिल टॉप. 8 जुलै रोजी संपूर्ण टायगर हिल उद्दिष्ट जेव्हा पूर्ण झालं तेव्हा अशा परिस्थितीत सगळं काही स्थिर झाल्यानंतर 18 ग्रेनेडियर्सने टायगर हिलच्या शिखरावर आपला जो भारतीय तिरंगा झेंडा आहे तो फडकवला. थ्रू आउट इट्स टेन्युअर इन द नियरली 2 month लॉंग वॉर द बटालियन ऍक्विटेड इट सेल्फ विथ हाय प्रोफेशनलिझम अँड ऑनर. जवळपास 2 महिने चाललेल्या युद्ध काळात संपूर्ण बटालियनने उच्च कोटीचा सैनिकी बाणा आणि सन्मानाचे प्रदर्शन करत स्वतःला सिद्ध केले होते. टेन्युअर म्हणजेच कालावधी. Displaying unshakable determination and collective valor. Displaying unshakable determination म्हणजेच आपण असं म्हणतो की ठाम दृढनिश्चय आणि सामूहिक शौर्य, collective valor म्हणजे सामूहिक शौर्याचे यथार्थ दर्शन घडवित. All its members covered themselves with glory and notch up 2 of the finest victories for the Indian army. तर सर्व सैनिकांनी आपले नाव उज्ज्वल केले ठाम दृढनिश्चय सामूहिक शौर्याचे यथार्थ दर्शन घडवत आणि भारतीय सैन्याच्या विजय परंपरेतील 2 सर्वोत्कृष्ट विजयांचे ते मानकरी ठरले. टू नॉट अप म्हणजे टू अचीव्ह म्हणजे मिळवणे, जिंकणे. आफ्टर द वॉर एज द बटालियन रिक्वेस्टेड अ UN मिशन, आणि युद्धानंतर बटालियनने संयुक्त राष्ट्रसंघाची मोहीम हाती घेण्याची विनंती केल्यामुळे आर्मी हेडक्वार्टर सेंट इट टू, म्हणजे जे आपले आर्मी लष्कराचे जे मुख्यालय आहे ठीक आहे, सियेरा लियोन वेस्ट आफ्रिका. तर लष्कराच्या मुख्यालयाने त्यांना सियेरा लियोन पश्चिम आफ्रिका येथे पाठवले. द बटालियन सक्सेसफुली देअर टू, म्हणजे तिथे सुद्धा द बटालियन सक्सेसफुली कॅरीड आउट अ मेजर रेस्क्यू ऑपरेशन, ऑपरेशन खुकरी, म्हणजे तिथे ऑपरेशन खुकरी हे मोठे बचाव कार्य सुद्धा आपल्या बटालियनने आपल्या सैनिकांनी यशस्वीरित्या पार पाडले. सो स्टुडंट्स, हा एक खूप सुंदर लेसन होता. याच्यामधून आपल्याला कळतं की आपले जे इंडियन सोल्जर्स आहेत, इंडियन मिलिटरी आहे आपली ठीक आहे, सो सगळ्यात पॉवरफुल आपली इंडियन मिलिटरी आहे असं आपण म्हटलं तरी चालत नाही. कारगिल युद्ध असो किंवा टायगर हिलचा अजून लेसन तुम्हाला आलेला आहे, यातून त्यांच्या शौर्याचं दर्शन आपल्याला घडतं, ते आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत. सो आय होप की तुम्हाला पार्ट 1 पार्ट 2 दोन्ही समजले आहेत. लवकरच भेटूयात नवीन लेक्चरमध्ये, तोपर्यंत थँक्यू सो मच अँड बाय.